आधी तुम्ही खुलासा केला होता, तुम्ही काही पुरावे ईडीकडे दिले होते का तेव्हा? माझ्याकडे जे कागदपत्र होते ते सगळे मी ईडीलाही पाठवले होते, एनआयएला पाठवले होते, सीबीआयलाही पाठवले होते. मी त्यावेळेस घोषित केलं होतं की याची कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण आहे मला माहिती नाही, आणि मी जे काही कॉम्पिटंट ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे जे माझ्याकडे होतं ते पाठवून दिलं होतं. अटकेनंतर महाविकास आघाडी नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया ज्या जे वक्तव्य आहे त्याचा सूर असा आहे की हे अटक म्हणजे एक षड्यंत्र आहे आणि याचा रोग जो आहे तो माझ्यावर आहे. मला असं वाटतं आहे की अतिशय चुकीचा पायंडा या ठिकाणी पडला जातो आहे, कारण कुठल्याही राजकीय गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली नाही. या ठिकाणी टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे. एनआयएने एफआयआर केलेला आहे, ईडीने मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक मंत्री हे जर राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणणार असेल की आमचे मंत्री राजीनामा देणार नाही, तर एक कॉन्स्टिट्यूशनल परिस्थिती या ठिकाणी संवैधानिक परिस्थिती तयार होते आहे. पण मी त्याच्यावर बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की देशामध्ये याचा अतिशय चुकीचा संदेश जाईल की दाऊद सोबत व्यवहार करणाऱ्यांना वाचवण्याकरता अख्खं सरकार उभं राहिलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे